फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि बघा, परत आज संक्रांतीचा दिवस आहे आणि 6:45 झालेत आणि खूप छान आहे सनसेट, पूर्णपणे मस्त, एकदम छान. त्याच्यामुळे इथं मी बाहेर आली गॅलरीमध्ये, खूप सुंदर वाटतं इकडे. तर चहा केलाय मी, आता चहा पिते कारण की किचनमध्ये खूप राड आहे, तिकडचं नाही दाखवत आता, खरंच खूप राड आहे. आणि चाललोय आम्ही हळदी कुंकाला, एक दोन ठिकाणी जायचं, एक ठिकाणी फक्त हळदी कुंकू आणि एका ठिकाणी बोरणान पण आहे. तर मग म्हटलं चला, दुपारची साडी खूप हेवी होती आणि ती दुपारी मग मी जेवण वगैरे झाल्यानंतर काढली होती, तर आता ही परत सिम्पल आहे, असं आहे, अगोदरपण बघितलेले आहे तुम्ही. तर चला आता थोडंसं जस्ट कानातले चेंज केलेत, असं थोडेसे घातलेत आहे आणि कारण काठाची साडी आहे आणि काहीच नाही केलेलं, फक्त केस बघूयात. आता थोडंसं मोकळं सोडलं नाही तर थोडंसं क्लच लावून चहा पिऊन घेते अगोदर आणि जायचंय हळदी कुंकाला, तिकडे बघूयात. खूप थकल्यासारखा झाला होता दुपारी, माहिती आहे का, कारण सकाळपासून खूप काम होते. स्पेशली ज्यावेळेस ना हेवी आपण कपडे वगैरे घालून मंदिरात वगैरे जातो किंवा असं जास्त एक्स्ट्रा असतं घरचं प्लस बाहेरचं ना, त्यावेळेस थोडंसं हे होतं. पण बायकांचं असतं ना की ज्यावेळेस बघा आपल्याला आता अजून परत कुठेतरी जायचं आहे हळदी कुंकाला म्हणा किंवा बायका भेटणार म्हणलं की उत्साह वाढतो, म्हणजे तुम्हाला असं एक्साइटमेंट दिसत असेल आता. आणि ते तसं सगळ्यांचंच होतं, एनर्जी येते जास्त. परत संध्याकाळून थकल्यासारखं वाटणार आहे, पण आत्ता सध्या तरी वाटत नाही. तर चला थोडासा जाईल बघा, आता कपडेची चहा पिते, आता मी जाऊयात बघूया तिकडं कसं आहे कार्यक्रम, तो सगळं तुम्हाला मी दाखवते. आम्ही पोहोचलो यांच्या घरी, आता बघतो थोड्या 5-10 मिनिटांमध्ये होईल आणि अजून परत दुसरीकडे पण जायचंय. केली तयारी काय ग, सँडलवूड, अरे बापरे, हा दूध आणि ही माझी मैत्रीण आहे रेणुका, ही नगरची आहे. तर म्हणजे माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेले अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये असतं, म्हणजे आमचं एक तिकडे जाण्याने सारखं असतं. आणि आज संक्रांती दिवशी तिने ठेवलेलं आहे 2 मिनिटं हळदी कुंकू आणि 2-3 ठिकाणी पण मग असंच लगेच इथे ज्या सोसायटी म्हणजे दुसरे जे आहेत ना त्यांच्याकडे पण म्हणजे जसं भेटले की त्यांनी सांगितले, मग आता एक करत आणि सगळीकडे जाणार आहे. आणि आता परत दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी आले, तर इकडे पण झाले बघा पूर्ण सईच आहे की नाही सई. आणि आम्ही इकडे आलो होतो, कशी हसते कशी हसते सई.
आणि तिकडे दुसऱ्या मैत्रिणीकडे गेलो आणि त्याच्यानंतर मग ही मला तिकडेच भेटली आणि ही सुद्धा आमच्या गावाकडचीच आहे, मराठी आहे, त्याच्यामुळे त्या सोसायटीमध्ये खूप जास्त मराठी बायका आहेत. सो ज्यांनी ज्यांनी बोलवलं मग त्यांच्याकडे मला जावं लागलं. तर मी अगोदर म्हटलं होतं ना तुम्हाला की दोनच ठिकाणी, मग अजून जसं म्हणजे वाढत गेले तसं मी गेलेली होती. तर प्रत्येकाकडे तेच हळदी कुंकू, त्याच्यानंतर वाण देणघेण किंवा काही बनलेलं असेल खायला दुसरीकडे. डान्स करतो तू? डान्स करतो? त्याला काय आवड आनंद झालाय? छान मस्त दिसते साडी. आणि मग तिसऱ्या घरी म्हणजे मी म्हटलं होतं ना जिकडे बोरणा नाही, आणि त्याची पूर्ण अशी मस्त तयारी केलेली होती, खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं. थोडंसं जवळून दाखवते तुम्हाला समजेल, कारण की छोट्या मुलांचं आपण ज्यावेळेस बोरणा करतो ना त्यावेळेस मग थोडीशी सजावट असेल ना तर अजून छान वाटतं, आपण फोटोज वगैरे काढतो आणि आपल्यालासुद्धा एक समाधान भेटतं की आपण काहीतरी वेगळं केल्याचं. तर तुम्ही बघू शकता ना हे बोरणांची जी वेगळी इकडे तयारी आहे, सगळ्या वस्तू खूप छान अरेंजमेंट केलेली होती. एक कोपरा त्यांनी सजवलेला होता आणि स्पेशली काईट फेस्टिवल म्हणजे उत्तरायणला काईट जास्त राहतात, गुजरातमध्ये आम्ही आहोत आणि त्याचबरोबर संक्रांती आहे, तर ह्याचं त्यांनी छान असं मिक्स कॉम्बिनेशन केलेलं आहे. सौभाग्याचं जे पण वाण वगैरे द्यायचं आहे ते पण हे आहे, आणि तिकडे जे थाळीमध्ये जे सजावट केलेली आहे ना ती पण खूप छान केलेलं होतं ते. तर मला स्पेशली खूप जास्त आवडलं डेकोरेशन होतं. आणि बघूयात म्हटलं शी याच्या वेळेस पण म्हणजे मला पण थोडं म्हटलं आता सगळ्यांकडे जायचं होऊन जातं की ग आपल्या मराठी मराठी बायकांचं सगळ्यांचं. आणि इकडच्या कोपऱ्यामध्ये मग आता हे मस्त डेकोरेशन. येते बसलाय तर कमी करू. ते बघ तिकडे तिकडे काय बघ असं मांडी घाल व्यवस्थित मांडी घाल हातात घे मोबाईल हा मांडी घाल सर छान छान बघ. अरुण दादाकडे काय अरुण दादा काय तुझ्याकडे काय करायचं तुला कधी करायचं उद्या करायचं शौर्य बघ ना सिया दिदी काय आणलं बघ चॉकलेट इकडे 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 बघ ते बघ ना सिया दीदी कडे काय बघ ना सिया त्याला आवाज दे शौर्या शौर्या अरे बस बस बघ इथे इवा इधर आ जाओ ना एक मिनिट इवा शौर्य हे बघ माझ्याकडे काय हे बघ शौर्य काढला घ्या आंटी ले लो जा मग ऐकून जा हे बघ किती दिदीच्या साईड ए शौर्य शौर्य इकडे बघ शौर्य शौर्य सिया घे चॉकलेट
शेया चॉकलेट घे, चॉकलेट घ्यायची, आता खाली पडलेली चॉकलेट घ्यायची, शेया चॉकलेट घे, गिर खाली पडलेली घ्यायची, शेया खाली पडलेली। सज्ञा किती वेळ झाला आता, कुणा कुणाला दुसऱ्यांना बेस टाकायला सांग। अरे थांब हळूहळू जरा,